हाय फ्रेंड्स, मैथ मित्र यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो। आज आपण सबट्रैक्शन ऑफ लाइक फ्रैक्शन हा चैप्टर शिकणार आहोत, ज्यामध्ये करूया आपण सुरुवात। मित्रांनो, लाइक फ्रैक्शन म्हणजे काय जर तुम्हाला माहित नसेल तर आई बटणामध्ये जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला लाइक फ्रैक्शन ची माहिती मिळेल। या ठिकाणी आपण फर्स्ट एग्जांपल घेऊया। फर्स्ट एग्जांपल आहे 3/10 -1/10। मित्रांनो, लाइक फ्रैक्शन म्हणजे काय, ज्या संख्येंचे डिनोमिनेटर सेम असतात त्याला लाइक फ्रैक्शन म्हणतात। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 10 आणि 10 दोन्ही सेम आहेत, मग या ठिकाणी फक्त न्यूमरेटरचं सबट्रैक्शन करायचं आहे। 3 - 1 म्हणजे 2 आणि 10 ला 10 सेम। एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, डिनोमिनेटर मायनस होत नाही, डिनोमिनेटर म्हणजे फक्त 10 10 हे आपल्याला सेम लिहावं लागतं। बघूया दुसरे एक एक्झाम्पल। यामध्ये मित्रांनो, या ठिकाणी 25/70 -13/70 दिलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसेल की दोन्ही डिनोमिनेटर सेम आहेत, छेद हे सेम आहेत, तर ओनली वी हॅव टू सबट्रॅक्ट न्यूमिरेटर। मग या ठिकाणी फर्स्ट न्यूमिरेटर इज 25, अनदर वन इज 13। दॅट मीन्स हिअर वेन वी सबट्रॅक्ट बोथ यू विल गेट 12/70। मित्रांनो, लक्षात येतं ना तुमच्या, इट इज सो इजी। लाईक फ्रॅक्शनचं जे सबट्रॅक्शन आहे ते सो इजी आहे, बट जेव्हा आपण अनलाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करू थोडंसं क्लिष्ट तिथं आहे। हे तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता। नेक्स्ट एक्झाम्पल मी आपल्यासाठी समजून सांगत आहे। या ठिकाणी आहे 100/235 -35/235। मित्रांनो, डिनोमिनेटर सेम आहे त्यामुळे अगदी सोपं आहे। 100 मधून आपल्याला 35 मायनस करायचे आहेत, तर या ठिकाणी तुमचं उत्तर असेल हे 100 मधून 35 मायनस केल्यानंतर 65/235। मित्रांनो, समजत आहे तुम्हाला? या ठिकाणी निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील। मी तुम्हाला खाली काही एक्झाम्पल सोडण्यासाठी देतो, ते तुम्ही सोडवायचे आहेत। त्यामधलं पहिलं एक्झाम्पल हे आहे की 76/90 -34/90। त्यानंतर त्यामधलं सेकंड एक्झाम्पल आहे 225/360 -95/360। त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 62/70 -31/70। मित्रांनो, ही तीन एक्झाम्पल तुम्हाला करायची आहेत, अगदी सोपी एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहेत। यानंतर आता आपण सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन हा पार्ट बघणार आहोत। काळजीपूर्वक लक्ष द्या, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्या ठिकाणी डिनोमिनेटर जो आहे तो सेम नसतो। या ठिकाणी मी एक अनलाईक फ्रॅक्शन लिहितो, जसं की बघा 10/7 -2/5। मित्रांनो, वरचे एक्झाम्पल जे बघत आहात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी 70/70, 360/360, या ठिकाणी 70/70 डिनोमिनेटर सेम आहेत, बट हे एक्झाम्पल आपण जे घेतलंय यामध्ये या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे डिनोमिनेटर सेम नाही। तर आपण हे डिनोमिनेटर सेम कसे करणार? तर या ठिकाणी आपण बघूयात आपल्याला काय करायचं आहे। तर ह्या दुसऱ्या संख्येच्या डिनोमिनेटरनं फर्स्ट नंबरला दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि फर्स्ट नंबरच्या डिनोमिनेटरनं सेकंड नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल। बघूया, आपण करूया। या ठिकाणी बघा 10/5/7/5 -2/5। आता या 2/5ला काय करायचं आहे, तर पहिल्या संख्येच्या डिनोमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे, या ठिकाणी मल्टिप्लाय बाय सेवन। बघूया मित्रांनो काय येतं, तर 10/10 = 50 - 7/35 -2/7 = 14 - 5/7 = 35। मित्रांनो, झालं का डिनोमिनेटर सेम? आवडलं ना तुम्हाला? इट्स सो इझी। फर्स्ट फ्रॅक्शन शुड बी मल्टिप्लाय बाय सेकंड फ्रॅक्शन डिनोमिनेटर, अँड सेकंड फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय फर्स्ट फ्रॅक्शन डिनोमिनेटर, अँड सबट्रॅक्शन सेम एज। नाव हिअर यू हॅव टू सबट्रॅक्ट 15 - 14।
हाउ मच कितना आएगा, या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 36/35. मित्रांनो समजते ना तुम्हाला, तर आपण आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आणि नंतर तुम्हाला काही एक्झाम्पल सोडवण्यासाठी देतो. या ठिकाणी मित्रांनो सेकंड एक्झाम्पल बघूया, ज्यामध्ये या दिलेलं आहे 15/9 -4/2. बघा या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी काय करावं लागेल तुमच्या लक्षात आलं असेल, व्हेरी सिंपल. फर्स्ट फ्रॅक्शनला सेकंडच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे, तर मग आपण ते करूयात. या ठिकाणी फर्स्ट फ्रॅक्शन आहे 15/9 मल्टिप्लाय बाय टू मायनस सेकंड 4/2 मल्टिप्लाय बाय किती असेल मित्रांनो, फर्स्टचा डिनॉमिनेटर 9, इथं सुद्धा 9. करूया पुढची स्टेप, या ठिकाणी 15 2 30 -9 2 18 -4 4 9 36 -9 2 18. तर या ठिकाणी बघा, हे एक्झाम्पल थोडंसं अवघड आहे, कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही संख्या 36 मोठी आली आहे यापेक्षा. तर या ठिकाणी व्हेरी सिंपल, मोठ्या मुलांनाही लवकर लक्षात येईल, या ठिकाणी आपल्याला 36 -30 करायचं आहे, पण मायनसचं साईन द्यायचं आहे 6 -18. तर आपलं मायनस जे असेल ते 6 -6/18 हे येईल. दिलेलं हे एक्झाम्पल जे आहे ते 6th 7th त्यानंतर 8 आणि 9 मुलांसाठी आहे. मित्रांनो जर आपण 3rd 4th विद्यार्थी असाल तर हे एक्झाम्पल तुमच्यासाठी नाही आहे, हे तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण करूया 3rd नंबरचं, जे 3rd to 9 सर्व मुलांसाठी असेल. या ठिकाणी बघूया आपण, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4/3 -5/6. कसं करणार करूया आपण, या ठिकाणी तुमच्या लक्षात आहे प्रत्येकाचे आपल्याला काय करायचं आहे, 4/3 मल्टिप्लाय बाय 6 -5/6 मल्टिप्लाय बाय हिअर अपसाईड मल्टिप्लाय बाय 3. मग 4/6 = 24 -3/6 = 18 -5/3 = 15 -6/3 = 18 9/24 - 15 = 9 /18. जर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तर आपण हे करू शकतो, या ठिकाणी 9 1 9 9 2 18. द आन्सर इज 1/2. आर यू गेटिंग मी, तुमच्या लक्षात येत आहे का? जर तुमच्या लक्षात येत असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझ्याही लक्षात येईल, अरे माझा उत्साह वाढेल. हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो, आपला उत्साह, आपलं समर्थन, आपलं एक लाईक मला हे काम करण्यासाठी प्रेरणा देतं. मित्रांनो पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी सांगत आहे मी, 6/8 -4/9. काय करायचं आहे तुमच्या लक्षात आहे, 9/6 म्हणजे या ठिकाणी 6/8 मल्टिप्लाय बाय 9 -4/9 मल्टिप्लाय बाय 8. करूयात 6 9 54 मायनस या ठिकाणी डिनॉमिनेटर 8 9 72 आणि इकडे 4 8 32 9 8 72. आता तुमच्या लक्षात आलं असेल 4 -2 2 अँड 5 -3 also 2 /72. मित्रांनो मला खात्री आहे की अनलाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कसं करायचं तुम्हाला समजलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सोडवण्यासाठी काही एक्झाम्पल देत आहे, जे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो फॉर प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिससाठी या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेले आहेत 2/4 -5/11 सेकंड एक्झाम्पल आहे 3/6 -2/7 थर्ड एक्झाम्पल आहे 11/12 -2/15 त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे 7/6 -5/8. तर ही एक्झाम्पल तुम्हाला करायची आहेत. आणि मित्रांनो जसं की मी या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे, या नंबरवर आपण आन्सर मला सेंड करू शकता, मी तुम्हाला चेक करून ते पाठवू शकतो. थँक्यू.